मला विठाव नाही, त्यांच्या संगती माणसं आहेत त्यांची ठाव असेल, त्यांची विचारून बघ. वय बराबर आहे, विचारतो आणि सांगतो. लागली चिवडाला आणि त्याला घेते बघ. मी आलोच. वय अरे भैरो आला वय, तुझी वाटच बघत होते. आता काय सांगू, तालुक्याच्या गावाला गेल तू. वैस कुस्तीचं काय झालं? बा हरलो ना कुस्ती. असंच माझं नाक कापून घरला येत जा. अहो माझ्या लेकाला काय बोलताय? खरंच आहे वसाद आहे बाप, हे काळ गाजवलाय म्या. आणि लेख अरुण येतोय. बाग काय बी कळना झालंय बघ, काल मी मेहनत केल्या बगैर काय बी खरं नाही. हा आता तर आलाय, दम तर घेऊ द्या. ज्योती कुठं दिसना? तो गेलाय त्याच्या घरला. तुझी आई भांडली त्याच्याशी. अग चांगला आहे तो, आणि असं का करतीस? लय पुळका आलाय तुला तुझ्या भावाचा. असू दे, तुला भाव असला तरी भाव आहे तो माझा. वय नव मग घरला घेऊन ये त्याला. आता जातो आणि घेऊन येतो त्याला. ज्योती, ए ज्योती, जेवण तयार झाले. मामा आत येता का? बर झालं मामा इथं आलेत ते. अरे ज्योतीची पुण्याही मोठी आहे. खरं आहे. आता ज्योतीनं कसरत सुरू केली का? वय उद्या सकाळदारनं सुरू करल तो. आता उशीर नग करायला, मामाने सांगितलं म्हणजे आशीर्वादच आहे तो. वय खरं आहे, त्यांनीच कान पिळलं म्हणून बरं झालं. अरे मामासनी समज दिसला असेल म्हणून तर म्हणलं ते. वय अरे चुलता चुलती आहे, त्याने लय राबवून घेतलं, काही विचारू नका. आणि ह्या ज्योती साधा भोळा सरळ मार्गी राबत राहील. आपल्याच माणसाने असं वागलं तर कसं करावं? पुढे जाऊच दे ना. यो पुढे जायला बघायचा आणि ते माग खेचायचे. आता बघा ज्योती लई मोठा होणार. मामांनी इथं थांबायचं ठरवलं आहे म्हणजे झालंच की. वय बरं होईल बघा, आणि त्या चुलतीला बी समजल की ज्योती मोठा पैलवान झाला इथे. तुम्हाला वाटलं असेल की सुटली ती, पण मामांचा एवढा पान उतारा आजवर कुणी केला नाही. पुढं बघा तिचं काय होत आहे ते, एवढं सोपं नाही ते. हिला शिक्षा तर होणारच. आव आम्ही बघत आलो आहे ना, व त्याच्या आधी अशीच माणसं भेटली, त्यांचं काय झालं ते बघितलं आहे आम्ही. आव चालता बोलता देव आहे, पर काही लोकांनी समजत नाही. हे बघ भैरूच आणि ज्योतीच चांगलं आहे, ज्योती येईल बी, पर नंतर त्याला तुझ्या तोंडाला आवर घाल. म्हणजे माझीच चूक आहे? अगं कसं समजत नाही तुला? ठीक आहे मग सांगा समजून. दर वेळेला बोलूनच काम नाही होत.
ठीक आहे, तोंडाला कुलूप लावते म्या, मग बघू किती काम होत आहेत. तुझ्याशी बोलून काय उपयोग असणार. त्या ज्योती ना तो देवऋषी घरात आणून समजा वाटोळा केला असता ना मग समजलं असत. कुणी बोलत नाही, म्या बोलते म्हणून तोंड दिसत माझ. करतीस पण समज बोलून घालवतीस. हा असू द्या, म्हणून संसार टिकून हाय. म्या हाय म्हणून तर नाहीतर समती जायदाद लुटून नेली असती पावना रावळ्यांनी. ते जाऊ दे, तुझ्यासाठी एखादा तांत्रिक मांत्रिक बघ. कशाला? अग त्या मामाचं भ्या वाटतंय मला. आता तुम्ही कशा पाय भीताय, काय होत नाही? अग तसं नसतंय, ह्यो मामा मला काय साधा सुद्धा वाटत नाही. त्यानं तळ ठोकलाय जीव तिकडं. वय का, म्हणजे वैरस धरलाय म्हणा की? असाच गप गुमान जाणार नाही तू. बघते म्या. ये चुलत भाव आहे ना? वय म्हणायला चुलत आहे पर सक्काच आहे. काय रे तुझ्या घरच्याशी आणि तू असा? मामा तुम्हासनी भेटून बरं वाटलं. कुस्त करायला गेला होतास ना? व तुम्हाला कसं ठाऊ मामा? जो ती म्हणतो तसं म्हणजे तुम्ही खरंच देव आहे. माझी इच्छा होती तुला मामाचं दर्शन मिळावं. पण मामा तुम्ही इकडे येऊन का राहिला? ज्योती अरे मामासनी वाड्यावर घेऊन यायचं ना. मामा मी आलोच. वैरू चल तिकडे. काय झालं? खरं काय हाय ते ढाकत्या मालकाला समजलं पाहिजे. मी आलोच. हा